मी अशा एका व्यक्तीला बोलवतो ज्यांची वाणी ऐकायला माणसं राज साहेब ठाकरेंना मी विनंती करतो त्यांनी मनोगत घेतलं. माझे मित्र श्री आमिर खान, किरण वैनी, ज्या सर्व मान्यवरांची आतापर्यंत आठ दहा वेळा नावं घेतली ते सर्व मान्यवर, आता ते मान्यवर असतात त्यांची सारखी नावं का घ्यायची हे मला अजूनपर्यंत कधी कळलेलं नाही. ते सर्व मान्यवर आणि माझ्या जमलेल्या सर्व मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आमिर खान यांचं अभिनंदन करावं तितकं कमी आहे. पण ते अभिनंदन करत असताना मी जेव्हा ती फिल्म बघत होतो तेव्हा मला पहिला प्रश्न असा पडला की 1960 साली ज्यावेळेला संयुक्त महाराष्ट्र झाला त्या संयुक्त महाराष्ट्र झाल्यापासून 2018 पर्यंत, म्हणजे 1960 ते 2018, अगोदरचं सरकारही इकडे बसलंय, आत्ताचं सरकारही इकडे बसले. तो इतक्या वर्षांचा इरिगेशनचा पैसा गेला कुठे याचं जर समजा मला उत्तर मिळालं कारण महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामधल्या प्रत्येक माझ्या बांधवाला आणि भगिनीला त्यांना जागृत करण्याचं काम जर समजा आमिर खान यांच्यावरती जर समजा सोपवण्यात येत असेल तर सरकार काय करतं असा मला नेहमी प्रश्न पडतो. मला असं वाटतं की आतापर्यंतच्या इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये जेवढं पाणी मुरलं ते जर अडवलं असतं तर मला असं वाटतं महाराष्ट्राची पातळी पाण्याची पातळी कधीच उंचावली असती. अर्थात हे व्यासपीठ नाही की इथे राजकीय मतभेद बाहेर काढायची, 6-8 महिन्यात येईल असती वेळ, परंतु आजची ही काही ती जागा नाही. महाराष्ट्रामधला हा पाण्याचा प्रश्न मला कधी कळलं नाही की बाबा आग लागल्यावरती आपण पाणी मारतो किंवा पाणी टाकतो, पण पाणी हा प्रश्न ज्वलंत व्हावा महाराष्ट्रामध्ये याच्यासारखं दुर्दैव नाही की पाणी हा प्रश्न आमच्याकडे ज्वलंत होतो आणि इतकी वर्ष आज त्याच्यावरती महाराष्ट्रामध्ये जर समजा बघितलं तर इतकी वर्ष अनेक सामाजिक संस्था या महाराष्ट्रामध्ये काम करतायत. मग ह्याचं अगदी जुनं जर ऐतिहासिक उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याकडे शिवापूरला जे धरण आहे ते आपल्या जिजाऊ साहेबांनी बांधलेलं धरण आहे, त्या काळामध्ये बांधलेलं धरण आहे ते. आणि नेहमी महात्मा गांधी म्हणायचे की महाराष्ट्र हे एक संस्थांचं मोहळ आहे,